हॅलो व्हिडिओ मेकिंग चॅम्पियन्स. सो आजच्या आपल्या भागामध्ये मी मैथिली तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये मोबाईलवरती थंबनेल कसं बनवायचं कॅनवाचा वापर करून ते शिकणार आहोत. तर मोबाईलमध्ये आपण कॅनवा हे इन्स्टॉल केलेलं असणार आहे. तर आपल्याला कॅनवामध्ये जायचं आहे. हे तुम्हाला असं दिसेल. ओके, मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थंबनेल बनवायला आता शिकायचं आहे. मग आपल्याला जिथे सर्च असतो तिथे आपण यूट्यूब थंबनेल म्हणून टाकायचं आहे. मग असे हे रेडीमेड थंबनेल्स येणार आहेत. सॉरी, असे रेडीमेड असतात. त्याच्यातलं जे फ्री असेल ना ते आपल्याला शोधायचं. इकडे फ्री लिहिलेलं आहे बघा. तर आता फ्री जे हे आहे ना त्यामुळे आपल्याला फ्री आपल्या साठी योग्य कुठलं आहे ते शोधायचं आहे. ओके, तर आता हे एक मी समजा शोधलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला एडिट करू शकतो आपण. टॅप समथिंग टू स्टार्ट एडिटिंग. मग आता आपल्याला हा समजा आपण फोटो आपल्याला चेंज करायचा आहे. तर मग आपल्याला एक थोडासा माझा कुठला तरी एक फोटो मी तिकडे टाकला. आणि मग इथे आपल्याला हाऊ टू मेक पेपर फ्लॉवर्स असं लिहिलेलं आहे. आय होप तुम्हाला ते दिसतं आहे. तर त्याच्याऐवजी आपल्याला तो टेक्स्ट चेंज करून आपण टाकू शकतो. जसं शालमालीने तिच्या याच्यामध्ये लिहिलं होतं की व्हॉट इज फिजिओथेरपी असा शब्द व्हिडिओ बनवला होता. तर आपण व्हॉट इज फिजिओथेरपी. ओके, मग आपण हा हे जे आहे त्याचं फॉन्ट आपण थोडंसं कमी करणार आहे. ओके, आणि ज्या गोष्टी आपल्याला नको असेल त्या आपण काढून टाकायच्या. त्याच्यानंतर आपण ओके सहसा आपलं थंबनेल तयार झालेलं आहे. तर हे आपण इकडचं बटन दाबून आपल्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये आपण टाकू घेऊ शकतो आणि मग एकदा ते वापरू शकतो आपल्या व्हिडिओसाठी. मग त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जेव्हा करणार असाल त्याच वेळेला तुम्ही तुमचा एक छानसा फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला थंबनेल करायला सोपं पडेल. ओके, सो मला खात्री आहे असं हा कॅनव्हास वापरून तुम्ही स्वतः थंबनेल करायला नक्की शिकाल. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटीन. ओके, बाय. कीप मेकिंग व्हिडिओज. बाय.